नमस्कार, मी कविता. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या दर्जेदार मजबूत रस्त्याचे जाळे उभारले जाणार आहेत. अटाळी रेल्वे फाटक ते मराठी शाळा, आंबिवली गाव ते विराट रेसिडेन्सी सोसायटी पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे. शिवसेनेच्या प्रयत्नांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला असून कामाचे भूमिपूजन झाले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अजूनही अटारी व आंबिवली येथील रस्त्याची दुरवस्था झाली होती, त्यामुळे शिवसेना नगरसेवक गोरख जाधव यांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून आपल्या नगरसेवक निधीतून रस्त्यांच्या दुरुस्तीला मंजुरी मिळवली. मध्यंतरी निवडणूक आचारसंहिता असल्याने रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम लांबले, मात्र आचारसंहिता शिथिल होताच कल्याण पश्चिमचे नवनिर्वाचित आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी महापौर विनीता राणे, अप्रभाग सभापती, नगरसेवक दया शेट्टी, माजी नगरसेवक दशरथ तरे, विभाग प्रमुख सुरेश सोनार, प्रभाकर भोईर, शाखा प्रमुख ऋषिकांत पाटील, किशोर भोईर, सुरेश पाटील, अंबादास महाराज पाटील, भूषण ठाकूर आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते. विकासाची गंगा पावणे 2 करोडचे रस्ते, 3 रस्ते ना, अशा मोठ्या प्रमाणात हे भूमिपूजन झालेलं आहे. मला वाटतं मागेच होणार होतं, परंतु इलेक्शनच्या आचारसंहितेमुळे ते मागे राहिले होते. आज त्याचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे. मला वाटतं लगेचच त्याचं काम चालू करावं. आणि इथला आरोग्याचा प्रश्न फार मोठा आहे. तरी साहेब, थोडं आपण मॅडम, आता तुम्ही येताना बघितलं असेल तर त्यांना काहीतरी माणसं कमी पडत असतील किंवा काय प्रॉब्लेम असेल तर थोडा जरा तुम्ही लक्ष घाला. कारण जोपर्यंत आपण वॉटर मीटर गटर ह्या सुविधा नागरिकांना देत नाही, तोपर्यंत मग नुसतंच आमदार होऊन किंवा कोणी काय होऊन काय फायदा नाही त्याचा. नागरिकांशी बांधील आहोत आपण आणि नागरिकांना सुविधा देणं हे आपलं कर्तव्य आहे. आज खरोखर आनंद मला फार बरं वाटलं, म्हणजे माझ्या आजचं पहिलंच भूमिपूजन होतं. मला थोडी शंका होती, हीच शंका होती की कोणीतरी बोलेल की अरे ह्या आमदारांनी लगेचच्या लगेच तोडफोडीत निधी दिला, खुलासा जशा तऱ्हेने केला. दुसरा एक विषय त्या निघाला की ते दादा का बोलतात. आता दादा मोठा भाऊ म्हणून मला, तर माझ्यापेक्षा लहान माझी बहीण होती आणि प्रभू होता आणि जयवंत हे मला आपल्या इकडे मोठ्या भावाला दादा बोलतात. गावखेड्यामध्ये मोठा जो भाऊ असेल आपला त्याला दादा बोलतात, त्यामुळे हे दादा बोलायचे, त्यामुळे सर्वच जण दादा बोलायला लागले. आता तर अशी कंडिशन आहे की माझी आई पण मला दादा बोलते. फक्त एक नशीब एवढं माझं आहे की बायको मला दादा बोलतो झालंय आणि त्या दादामागे दुसरा कुठला दादा लपलेला नाही, अजिबात नाही. त्यामुळे सर्वांनी निश्चित राहा. त्याचा अपप्रचार इलेक्शनमध्ये भरपूर केला गेला विरोधकांकडून, मला त्याच्याबद्दल भाष्य करायचं नाही. कारण माझं पहिल्यापासूनचं एक ब्रीदवाक्य आहे की समोरच्याला लहान दाखवून मला मोठा व्हायचं नाही, तर मला माझं कार्य करून मला मोठं व्हायचं आहे. ते मी ह्या 5 वर्षात दाखवणार तेव्हा तुमच्या कार्यकर्त्यांची छाती 56 इंचाची झाली असेल की आमदार असावा तर असा असावा. फक्त मला थोडं वेळ द्या, कारण माझ्याकडे पण काही जादूची कांडी नाही. आणि सर्वात महत्त्वाचं कसं मॅडम, विधानसभा अस्तित्वात आल्यापासून पहिल्यांदा शिवसेनेचा आमदार आपल्या कल्याण पश्चिमला, त्यामुळे अपेक्षा फार आहेत, शिवसैनिकांच्या अपेक्षा फार आहेत. आणि एवढ्या अपेक्षांचं ओझं घेऊन मला काम करायचं आहे, त्यामुळे कुठेतरी मागे पुढे होऊ शकतं तर सर्वांनी सांभाळून घ्यावं. आपणच निवडून दिलेला आमदार आहे, त्याला आपणच सांभाळावं अशी विनंती करतो. आणि ही विकास कामं आता अशीच सतत चालू राहावी आणि राहतील अशी ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आंबेजी ह्या दोन्ही गावामिळून जे भूमिपूजन होत आहे त्यासाठी व्यासपीठावर उपस्थित नवनिर्वाचित आमदार सन्माननीय विश्वनाथजी भोये साहेब, त्याचप्रमाणे हरिभजन पारायणचे आपले अंबादास महाराज, सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देते. सर्वांचं चांगलं आरोग्य जाऊन दे, मनातल्या ज्या संकल्पना आहेत त्या पूर्ण होऊन दे आणि सगळ्यांचीही जी आपली एकता आहे ही कायम टिकून राहून दे ही ईश्वराची प्रार्थना करते. आणि आजच्या ह्या भूमिपूजनासाठी आपले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना मी एवढंच विनंती करते की असा रस्ता बनवा की परत तुम्हाला 4 वर्षांनी ह्या रस्त्याचं काम करायला मिळायला पाहिजे.
त्याप्रमाणे तुम्ही जर काम केलं तर नक्की तुमच्याकडे विश्वास टाकून आम्ही अजून दुसऱ्या प्रभागाचे पण कामं तुम्हाला देऊ शकतो. कारण हा निधी असतो, हा निधी आम्ही आमच्या नगरसेवक प्रत्येक वेळेला प्रत्येक 5 वर्षांमध्ये एवढं भांडत असतात निधी देण्यासाठी, आणि मग आचारसंहिता येते, काहीतरी कारणामुळे ते मग नकळलं राहतं, आणि मग त्यांच्या सर्व कामाला सुविधाला वेळ लागतो. तेव्हा आता ही कामं जेव्हा लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून तुमच्या कामाचं लोकांना इतिहास दिसायला पाहिजे की आपण काम घेतलेल्या भूमिपूजनाला नवीनचे आमदार आले, महापौर आले, आणि सर्वजणांनी या कामासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपण काम केलं. ह्या कामाचं एवढं जास्तीत जास्त आणि कमी दरात जसं आम्ही काम केलं तर नक्की तुम्हाला सगळ्यांचं सहकार्य लावेल. त्यातून आपल्या शिक्षण पक्षावरती विश्वास दाखवून ही लोक जे आपल्यामध्ये सामील झाले, तर आपलं कर्तव्य आता शिक्षणा नेत्यांचं सर्वांचं कर्तव्य आहे. त्यांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला कुठे चढा जातं कामा नये, आणि त्याचा नगरसेवकांना आता महापालिकेची परिस्थिती मॅडम स्वतः महापौर महोदय आहे तिथे, महापालिकेची परिस्थिती ही थोडी खालवलेली परिस्थिती आहे, तरी पण जास्तीत जास्त निधी ह्या भागांना कसा देता येईल तो प्रयत्न चालू आहे, आणि त्याचाच एक भाग म्हणून आज ह्या अटाली ते आंबील गावचं गडद समारंभ पार पडलेला आहे. मुख्य रस्ता झाल्यानंतर ज्या अंतर्गत सुविधा आहेत त्या सुविधासुद्धा पुरवण्यात येतील, आणि त्यांनी जो दाखवलेला विश्वास आहे त्याला तडा जाऊन देणार नाही एवढं आपल्या मार्फतच्या लोकांना जनतेला सांगतो. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.